नमस्कार, मी श्यामा कुलकर्णी सीकेपी कुकिंग मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण भरली वांगी बनवणार आहोत आणि सीकेपी घरामध्ये भरली वांगी बनणार म्हणजे त्याच्यात सोडे जरूर पडणार। तर आपण त्याच्यात सोडे घालून भरली वांगी करणार आहोत, पण जे व्हेजिटेरियन आहे किंवा ज्यांना सोडे आवडत नाही त्यांनी ह्याच पद्धतीने वांग्याची भरल्या वांग्याची भाजी करायची। त्याच्यात फक्त सोडे घालू नका, म्हणजे भरल्या वांग्याची भाजी तुमच्यासाठी सुद्धा तयार होईल। आपण त्याच्यासाठी लागणार आता साहित्य प्रथम पाहूया। हिंग, हळद, तिखट, मीठ, चिंचेचा कोळ, सोडे जे आहे ते पाव वनथर्ड कप मी पाण्यामध्ये धुऊन पाण्यामध्ये घालून ठेवलेले आहेत। हे हिरवं वाटण आहे सोड्याला लावायला। त्याच्यात 5-6 लसणाच्या पाकळ्या आहेत, 1 चमचा ओलं खोबरं आहे आणि 1 कप चिरलेली कोथिंबीर आहे। हे सोडे तळून त्याची पावडर केलेली आहे, ही आपण वांग्याच्या मसाल्यात घालणार। साधारणपणे 1 कप सोडे घेतले म्हणजे 20-25 दाणे असे काही मोजले नाही, पण एक अंदाजाने तुम्हाला जसे आवडतील तसे घ्या। ते तळून त्याची पावडर केलेली आहे, ते डीप फ्राय करून घेतलेले आहे। गूळ, कांदा आपल्याला दोन्हीला लागेल, म्हणजे सोडे तळायला पण लागेल आणि वांग्याच्या भाजीला पण लागेल। हा गरम मसाला आहे, तळला मसाला 1 कप कांदा, जो वाळलेला कांदा मी तळून घेतलेला आहे का तेलामध्ये, 1/2 कप सुखं खोबरं किसलेलं ते पण तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे आणि साधारणपणे 1 टेबलस्पून लसणाच्या पाकळ्या त्या पण तळून घेतलेल्या आहेत, भाजून घेतलेल्या आहेत तेलावर आणि त्या सर्वाची पेस्ट केलेली आहे। हा 1 पूर्ण कप मेजरिंग कप आपला मसाला भरलेला आहे। तेल लागेल आपल्याला, हे 2 मध्यम आकाराचे बटाटे मोठ्या साधारण तुकडे करून मी पाण्यामध्ये ठेवलेत, नाही तर बटाटा काळा पडतो। वांगं पण आपण अधिक कापलं नाही कारण ते काळं पडतं। ही वांगी, आता ही 6 वांगी आहेत। वांगं बघून घेताना हे असा देठ हिरवा बघायचा, म्हणजे मग हिरवा असला म्हणजे हे वांगं ताजं आहे। ही छोटी वांगी घेतलीत मी। वांग्याचे भरपूर प्रकार बाजारात मिळतात, पण शक्यतोवर छोटी वांगी घ्या। कुठलीही वांगी घ्या तुम्हाला आवडणार नाही, पण ती छोटी वांगी घ्या। आणि ही मी जी आहे ती काळी वांगी घेतलेली आहे, ही पण चवीला चांगली असतात। आता आपण ही आधी आपण सोड्याला मसाला लावणार आणि नंतर आपण वांगी भरणार। ह्या सोड्यामध्ये हा जो मसाला आपण हे जे वाटण आहे त्या वाटणातच मी सगळं घालते। छोट्या चमच्यानी 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा हळद, 1 चमचा तिखट, थोडस मीठ म्हणजे 1/2 चमच्याहूनही कमीच घेतलंय मी कारण सोड्याला पण मीठ असतंच, 1 चमचा चिंचेचा कोळ, हा चांगला जाड कोळ काढलेला आहे। हे हिरवं वाटण होतं त्याच बाउलमध्ये तयार केलेलं। आता हा मसाला कालवून आपण सोड्याला चोळून ठेवू आणि मग नंतर आपण वांग्याचा मसाला तयार करू। तोपर्यंत सोड्याला मॅरिनेट होईल आणि नंतर आपण जेव्हा भाजी बनवणार तेव्हा आधी भाजी फोडणीला टाकणार आणि नंतर आपण कांद्यावर सोडे तळून घेणार। सोड्याला मसाला लावला, आता मी हे बाजूला ठेवून देते। आता आपण वांगी कापूया। हे जे वांग्याचं हे हिरवं आहे ते आणि देठ काढून टाकायचा आणि वांगं ह्या बाजूनी अशी त्याला खाज करायची। अशी आपण आता सर्व वांगी कापून घेऊया। वांग्याला आपण भरल्या वांग्यासाठी चीर पाडून ठेवले आहेत।
आता आपण मसाला तयार करूया. हा तळला मसाला, ह्याचा व्हिडिओ आहेच, तो तुम्ही बघितला असेलच, नाहीतर जरूर पहा. त्याच्यात 2 चमचे गरम मसाला घालतात. अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 2 चमचे तिखट घालूया, कारण कांदा वगैरे आहे त्यामुळे ती गोडी होऊ शकतील, तर थोडं तिखट पाहिजे. हे अर्धा चमचा, हे सपाट चमचा मीठ घालते मी टीस्पूननी. दोन चमचे चिंचेचा कोळ आणि हे जे सोडे आपण तेलात तळून घेतले त्याची पावडर करून घेतले ती ह्या मसाल्यात घालणार, म्हणजे आपण वांग्यात भरणार. ह्याचा वास फार चांगला लागेल आणि जरी सोडे असले तरी ही भरल्या वांग्याची भाजी आहे, त्याला गूळ पण चांगला लागतो. 2 टीस्पून गूळ घातलाय मी. आता हा मसाला आपण कालवून घेणार. हा मसाला आपण वांग्यात भरून घेऊया. ह्या ज्या खाचा आपण केल्यात त्यामध्ये चांगला भरून घ्यायचा. हा मसाला थोडा जास्तीच ठेवलाय, कारण ग्रेव्हीला पण लागेल, नाहीतर मग ग्रेव्ही होणार नाही. तो उरलेला मसाला आपण ग्रेव्हीमध्ये घालणार. ही वांगी चांगली भरून घ्यायची आहे. वांगी आपली भरून झालेली आहे, आता आपण ती फोडणीला टाकणार. पण प्रत्येक वांगं चीर पाडल्यानंतर भरण्यापूर्वी बघून घ्यायचं की ते खराब नाही ना, कारण कदाचित काही वेळेला वांगी आतून खराब पण असतात. बाहेरून जर भोक वगैरे असेल तर ती निश्चितच खराब असेल, पण आपली सर्व वांगी चांगली आहेत तर ते मात्र जरूर बघायचं आणि नंतरच भरायची ती. आता आपण वांगी फोडणीला टाकूया. 2 चमचे तेल भांड्यात घातले. तेल तुम्हाला जास्ती आवडत असेल तर जास्ती घाला, पण माझा जरा तेलावर हात कमी आहे. आता आपल्याला तेलात काय फक्त कांद्याशिवाय दुसरं काहीच घालायचं नाही आहे. हा कांदा आपल्याला दोन्हीला वापरायचा आहे. सोड्याला पण घालणार आणि वांग्याला पण फोडणीला घालणार. आधी आपण वांगी फोडणीला टाकू आणि नंतर सोडे तळून घेऊ. हा अर्धा कप कांदा तेलात घातलाय. तो थोडा पाणी घालून आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, नंतर आपण त्याच्यात वांगी घालणार. झाकण ठेवून कांदा शिजवून घेऊया. कांद्याचा रंग बदललेला आहे. आता वांगी आणि बटाटे याच्यात घालू. आपण ह्याला सर्व लावलेलंच आहे त्यामुळे आता बाकी काही आपल्याला त्याच्यात घालायचं नाही आहे. छोटे बटाटे हवे असतील तर छोटे बटाटे अख्खे ठेवा तुम्ही. तुम्हाला बटाटा आवडत नसेल तर बटाटा घालू नका, पण भरल्या वांग्याच्या भाजीत बटाटा चांगला लागतो. हा मसाला जो उरलेला आहे तो आपण सर्व त्या भाजीला घालणार आहोत. त्या भांड्यामध्ये पाणी घालून आपण ते पाणी त्याच्यात घालू, कारण भाजीला आपल्याला पाणी घालायचंच आहे. आणि नंतर आपण झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवणार. मधून मधून भाजीकडे लक्ष ठेवायचं. मसाला काही वेळेला लगेच लागतो खाली, त्यामुळे त्याच्यात पाणी पण पाहिजे व्यवस्थित आणि लक्ष पण ठेवायला पाहिजे, नाही तर आपली भाजी करपेल आणि मग त्याची सर्व मजा जाईल.
आता ह्याला उकळी चांगली आली की आपण त्याला झाकण ठेवायचं, दुसऱ्या गॅसवर ठेवू आणि ह्या गॅसवर आपण सोडे तळून घेऊ, म्हणजे तोपर्यंत आपली वांगी शिजतील आणि मग शेवटी आपल्याला त्याच्यात सोडे घालायचे, म्हणजे त्या सोड्याचा वास छान राहील. वांग्याच्या मसाल्यात पण आपण तळलेले सोडे घातले तर त्यामुळे भाजीला सोड्याचा वास चांगला येईलच. आपल्या भांड्यांमध्ये पाणी थोडस घालून म्हणजे आपला मसाला फुकट जाणार नाही. थोडा गॅस मोठा करून त्याला उकळी देते चांगली आणि मग बारीक गॅसवरती शिजायला ठेवायचे, म्हणजे करपणार नाही परंतु त्याच्यावर लक्ष ठेवलंच पाहिजे. त्याला उकळी आले की आपण दुसऱ्या गॅसवर ठेवून बारीक गॅसवर ठेवू, ह्याच्यावर आपल्याला सोडे तळून घ्यायचे. झाकणीवर मी पाणी ठेवते आणि ह्याच्यावर लक्ष ठेवायचं, मधनं मधनं झाकणी काढून थोडं पाणी वाटलं तर झाकणीवरच सरकवायचं. त्याच्यामध्ये सोड्यासाठी एक चमचा तेल घातले. त्याच्यात आपली भाजी खूप जास्ती नाही आहे त्यामुळे आपल्याला सोड्यासाठी आता हा पाव कप कांदा मी त्या सोड्यामध्ये घालतोय. आधी आपल्याला कांदा शिजवून घ्यायचा आहे. नेहमीसारखं पाणी घालून आपण कांदा शिजवून घेणार आणि नंतर आपण त्याच्यात सोडे घालणार. मसाला लावलेले जे सोडे आहे, थोडासा अर्धा चमचा चिंचेचा कोर मी परत सवताळण्यासाठी म्हणून घालते सोड्यांना. आणि हे सोडे आता आपण शिजवून घेणार आणि तोपर्यंत आपली वांगी शिजतीलच. थोडंसं पाणी घालते सोड्यामध्ये म्हणजे ते चांगले शिजतील. हे सोडे मी अख्खे ठेवले, तुम्हाला हवं तर त्याचे तुकडे करून घ्या. आपल्या आवडीप्रमाणे इतर गोष्टी ज्या आहेत त्या बदलायच्या. तुम्हाला अख्खा कांदा छोटा छोटा घालायचा असेल तर त्याच्या जोडीला अख्खे कांदे घाला. छोटा बटाटा घालायचा छोटा बटाटा घाला, पण मसाला मात्र हाच ठेवायचा आहे. हे कांद्यावर आपले सोडे तयार झालेले आहेत. मी गॅस घालवते, वांगी पण बघूया आपण. आता साधारणपणे ह्या देठाच्या बाजूला दाबून बघितलं की कळतं की वांगं तयार आहे की नाही. असं पण रंग बदललाय आणि हे दिसतच आहे. हे पहा, हे वांग शिजलंय आणि हा बटाटा पण शिजलाय. बटाटा शिजायला जरा वेळ लागतो. बटाटा पण शिजलाय, बटाट्याचा रंग पण छान आलाय. आता हे सोडे जे आहेत, आता ही व्हेज भाजी तयार झाली आपली. ह्याच्यात फक्त मसाल्यात आपण सोडे तळून घातले, पावडर घातले, ती घातली नाही की आपली भरली वांगी व्हेजिटेरियन भरली वांगी झाली. आणि हे आता आपण तळलेले जे कांद्यावरचे सोडे आहेत ते त्याच्यात घालणार आहोत आणि पुन्हा एक उकळी देणार आणि गॅस बंद करणार. आपले भरल्या वांग्याची भाजी तयार आहे. रस्सा पण चांगला झालाय. तुम्हाला जर सुख जरा जाड हवी असेल तर घट्ट करा उकळवून. पण मी झाकण ठेवलं होतं आणि त्या झाकणाचं पाणी मधनं मधनं घालत राहिले त्यामुळे वांगी लागली पण नाही आणि रस्सा पण चांगला झालाय. आता आपली थोडा गॅस मोठा करून मी उकळी देते चांगली. ही भरली वांगी आपली तयार झालेली आहे. ही आपली सोडे घातलेली भरली वांगी तयार झालेली आहे. रंग किती छान आलाय पहा. आणि ही भाकरीबरोबर तर खूपच छान लागतील, पण तुम्ही चपाती भात कशाबरोबरही खाऊ शकता कारण ह्याला रस्सा पण ठेवलेला आहे. आपण असेच आपल्याला अजून भरपूर व्हिडिओ बनवायचे आहेत. तुम्ही माझे व्हिडिओ पाहत रहा आणि मला आशा आहे की तुम्ही मला सबस्क्राईब कराल, लाईक कराल.